पण समजा तुला आता इंटरेस्ट वाटला व्हाट्सअपला, त्याच्यानंतर इंस्टाग्रामला, गुलू गुलू बोलायचा. मग तू जर आता गुलू गुलू बोलली, आमचं पोरग काय रिकामच आहे, ते तर तेच पाहते ना मला कोणी बोलतय का. आमचं पोरग बिल डेंजर आहे, खेड्यातून शहरात येते, छान पैकी मंगळूर पीर सेलू बाजारला शिकायला जाते, अभ्यास बिभ्यास चांगला चालू असते, वांदे काय होते, याचे हृदयाचे तार गावाकडे जुटलेले असतात. आता हे समजा येडशीत राहते, एकटंच हुशार बाहेर शहरात शिकायला गेलं, याचे कपडे बदलले, कुठं बदलले, वागणं बदललं, राहणीमान बदललं, मग गावात याची हवा आणि गावातून याचे हृदयाचे तार जुटले. समजा मी बोललेल्या ज्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. हृदयाचे तार डीपी आकडा ठीक आहे. पण हृदयाचे तार जुटल्यावर काय व्हायला, म्हणजे याचे वांधे कुठं व्हायले. आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करायला, त्याच्यात इचाई करून फोन आलाय, आणि फोन आल्यावर महत्वाची गोष्ट ही त्याला म्हणायली, पुन्हा पिलू जेवला का. आता पिलू जेवला का म्हणल्यावर हे कोमाचं हे काय करते, स्पीकर ऑन करते का. तर याच्या रूम मध्ये उपासी मित्र मंडळाचे 3 अध्यक्ष असतात, त्याला ऐकू जा. मग काय होतं, ती तिकडून पुन्हा म्हणते, तू जेवला नाही तर मी पण जेवणार नाही. बाकीचे तिघ कोमा जातात, यार आपल्याला असं कोणतरी विचारणार पाहिजे. मग हे वहिनीला कॉन्टॅक्ट करते, वहिनी तुमच्याकडून एखादी दुसरी वहिनी पहा ना, गेल्या पोरांचा आमचा आयुष्य बघा. आपलं पोरग कोणाच्या संपर्कात आहे, आपल्या पोराच्या स्टेटसला कोणाचं स्टेटस आहे, आपल्या पोराचे डायलॉग बदललेत का, जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हो, असं आपल्या पोरांनी ठेवलं 10x10 रूम मध्ये. टाइम लावून नाही, टाइमच लावायचा नाही, एवढा वेळ म्हणायचं. मालमत्ता घरचीच आहे, मालमत्ता आपलीच आहे ना, मग काहीच फरक पडत नाही त्याला म्हणायचं. आपल्या पोरीनं स्टेटस ठेवलं, अरे खुदा तुने मोहब्बत बनाई क्यू है. आपल्या पोरीनं स्टेटस ठेवलं, अरे खुदा तुने मोहब्बत बनाई क्यू है, बनाई तो इसने रुसवाई क्यू है. टाइम लावून मारायचं तर मारायचं, लवकर पाहुणा पाळायचा. वाजंत्री बहु गलबलान करणे, जय जय महाराष्ट्र. आणि खपून टाकायची, ताण नाही. पोरीवर तुम्ही नाही लागल्यास चालते नोकरीला, पण टगे हो आपल्याला लागणं गरजेचं आहे. आपल्याला का गरजेचं आहे, तू मास्टर झाला आणि ती शाळेत गेली नाही, तू आतील बायको केलं, लोक तिला मॅडम म्हणतात. तू वकील झाला, ती कधीच शाळेत गेली नाही, पाचवी नापास आहे, तुला बायको केली, लोक तिला वकिलीन बाई म्हणतात. पण समजा ती नोकरी आहे आणि तू नोकरी नाही, माय चान सांगतो लोक तुला काही काही म्हणतात. करत असताना ए तुझा मोबाईल, ते पुन्हा म्हणेल तू आता बोल, पण जाताना लांबून दगड हातो द्या.